गेली 10 वर्ष या रोडाचे मंडळ तर लक्षच नसलेलं आमचे मडगावचे आमदाराचे 10 वर्ष या रोडाचे काहीच करू नसलेलं आहे. इथल्या खणकुला पडलेला आहे, इथलं हे खणकुला पडलेला रस्तो गाडी चलो बा मेन असलेले. ज्यांना आमचे कौन्सिलर रोनी दासगावकर येले पहिली प्रायोरिटी जे त्यांनी रोडाचे लागून डेप्युटी सीएमकडे उरलेले डेप्युटीचे सीएमचे प्रयत्न ऑडमिक्सचे ऑर्डर दिले त्यांना कर म्हणून आम्ही पालेंदेकराकडे बी उलयले त्याने ओवरवोड करता म्हणून सांगलेलं ओटमिक्साचे. आणि ओटमिक्साचे हेजेर आमचा जो विवेक देसाय असलेला त्याच्यामुळे आम्ही सर्वे पसंत केले. आम्ही सर्वे करून सगळे झाले पण अन टायमा पाऊस पडला आणि एक काम आमचे स्टॉप झालं. तर आता सगळं होल्ड असलेलं म्हणून आम्ही हे प्रायोरिटी जे आता सध्या पॅचअप करता लागलेलं आहे आणि पॅचअपचे काम आम्ही हे बेगीन जातले. आणि एक काम जाते की ज्यांना ऑट पाऊस होतं की ओटमिक्साचे हे जातले त्यांना फर्स्ट प्रायोरिटीचे ओवरवोड त्यांनी आपण घेता म्हटलं आणि हे आश्वासन दिलं आहे. तो आम्ही हे जे आश्वासनाचे आम्ही राहिले आहे आमचं कर्तव्य हे आमची गॅरंटी आहे. आणि रोनी दासगावकर या फाडी लागून एक ओवरवोड करून घेतलेच हेजे नो डाऊट. कितलं किती खायचे एरियान उरला तो करपाचा ऑर्डिन्स हे हांगा ते ती कोणाच्या कडल्यान असो रावण वचून ते सांबाळी कडल्यान भायर सरता. सो तितलोच उरला? हय इतलोच उरला. सगळे रोड करता पण ऑर्डर त्यांनी 10 वर्ष काय करू नका कित्याक लागून ते आमकां काय खबर ना. ते तू किती उलयता? आमचे फर्स्ट वेळ उलयता ना. हा ते सांगा कॅन्डिडेट बी हा कौन्सिलर बी हा ते पार्टी